आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी येथील हालसिद्धनाथ नगर येथे भवन बांधा अन्यथा मोठं आंदोलन, स्थानिकांचा इशारा. कोगनोळीत हालसिद्धनाथ नगर येथे नागरिक संतापले आहेत. सुविधा शासनाच्या मिळत नाहीत अशा तक्रारी इथे वाढल्या आहेत. 25 वर्षापूर्वी हालसिद्धनाथ नगर येथे सांस्कृतिक भवन बांधण्यात आलं आणि त्याची देखभाल दुरुस्ती झालेली नाही. कोणत्याही क्षणी हे सांस्कृतिक भवन कोसळू शकतं तेव्हा याची काळजी घेणं आवश्यक आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडं नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या पण दखलच कोणी घेत नाही. हालसिद्धनाथ नगर विभागात 2 ते 2500 दलित बांधव राहतात आणि त्यांची मागणी असूनही त्याकडं दुर्लक्ष केलं जातं. बुद्धिराज घस्ते, दगडू नाईक, अवधूत ढोबळे, रामदास ढोबळे, राजू शिंगे, राकेश नाईक, सचिन ढोबळे, सुरेश दाभाडे, राजू दाभाडे, काशीनाथ आवटे, अभिजित आवटे, मोहन बिंदगे, दामोदर ढोबळे, संदीप विटे यांनी नाराजी व्यक्त केली असून आपल्याला आंदोलनाशिवाय आता पर्याय नाही असं मत व्यक्त केलं आहे. महानकर न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील. त्या समाज मंदिराची स्थापना करण्यात आली होती आणि त्या तेव्हापासून जे आतापर्यंत जी तुम्ही जी आता बघितलेली जी दुर्व्यवस्था आहे समाज मंदिराची, इथं साधारणतः मला वाटते 1500 ते 2000 दलित वस्ती असून या समाज मंदिराचा सामाजिक कामासाठी जे वापर होत होता तो आता म्हणजे पूर्णपणे थांबलेला आहे. आणि सामाजिक जर कुठला जर कार्यक्रम घ्यायचा झाला आणि जर कुठल्या प्रकारचं जर कुणाचं जर घरातलं कार्य असेल तर ते इथे घेण्यात येत नाही, कारण त्याची दुरावस्था आता तुम्ही बघितलेली आहे. आणि या सर्व दलित बांधवांच्या वतीनं ही सगळे